पनवेल उरण महाविकास आघाडीतर्फे मालमत्ता कराविरोधात काढण्यात आलेल्या मोर्चाला शहरी भागासह ग्रामीण भागातील लोकांनी अक्षरशः पाठ फिरवल्याचे चित्र प्रामुख्याने दिसून आले. माजी आमदार बाळाराम पाटील यांची 5,000 जास्त नागरिक मोर्चाला उपस्थित राहतील अशी बल्गना केली होती. मात्र पोलिसांच्या माहितीनुसार प्रत्यक्षात 800 ते 1,000 नागरिक मोर्चाला उपस्थित राहिले होते. त्यामुळे खऱ्या अर्थाने हा मोर्चा सपशेल अपयशी ठरला आहे. या मोर्चात महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळाने निवेदन देण्यासाठी आयुक्त गणेश देशमुख यांची भेट घेतली. यावेळी आयुक्तांनी शासनाची आणि महापालिकेची बाजू ठोसपणे मांडल्यामुळे शिष्टमंडळाची कोची झाली आणि यातूनच शासन आणि महापालिका नागरिकांना दिलासा देण्याबाबत किती सकारात्मक आहे हे दिसून आले. मोर्चाची सांगता करताना काही पुढाऱ्यांनीही आपल्या भाषणात या मुद्द्याचा उल्लेख करून महापालिकेची बाजू मांडली. तत्पूर्वी मालमत्ता कराबाबत आमदार प्रशांत ठाकूर यांनी आयुक्त गणेश देशमुख यांची घेतलेली भेट कामी आली असून नागरिकांना दिलासा मिळणार आहे. दरम्यान नेत्यांच्या रटाळ आणि नेहमीचेच बिनबुडाचे आरोप केल्याने उपस्थित नागरिकांनी वडापाव आणि पाणी पिण्यातच आपली धन्यता मानली तर अनेकांनी सेल्फी आणि फोटो काढून सोशल मीडियावर आपली उपस्थिती दाखवत मोर्चातून काढता पाय घेतला. तसेच प्रशांत पाटील यांच्या नेहमीच्या रटाळ भाषणांमुळे व्यासपीठावरील महाविकास आघाडीच्या पुढाऱ्यांनीही काढता पाय घेतला. मोर्चाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता. मात्र नागरिकांपेक्षा पोलिसांचीच अधिक उपस्थिती दिसून आली. भाषणावेळी पुढाऱ्यांनी मत्ता कराविषयी मुद्दे मांडण्याऐवजी एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करण्यावरच भर दिली. पनवेल महापालिकेने लाखो रुपये खर्च करून महात्मा गांधी उद्यानाचे सुशोभीकरण केले होते. मात्र महाविकास आघाडीने काढलेल्या मोर्चामुळे या उद्यानाला कचऱ्याचे स्वरूप आले होते. मोर्चेकरांनी ठिकठिकाणी अर्धवट खाल्लेले वडापाव रिकाम्या पाण्याच्या बाटल्यांचा खस दिसून आल्याने पनवेलकर संतप्त झाले असून त्यांनी महाविकास आघाडीचा निषेध केला आहे. एकंदरीत पाहता हा मोर्चा पूर्णपणे फेल झाल्याचे चित्र दिसून आले.